आमचं तर ठरलं होतं की इथं एंट्री द्यायची आणि ग्रास विकेटवर आंबेगाव तालुक्यातले जे अपकमिंग स्टार जे सिमेंटवर आणि माती विकेटवर खेळतात त्यांना ग्रासचा जरा एक्सपिरियन्स यावा जेणेकरून ते पुणे मुंबई या ठिकाणी खेळतील आणि आम्ही एंट्री दिली आणि त्यात खुश आहे आम्ही की फर्स्ट मॅच जिंकलो आम्ही. खूप छान, अशाच प्रकारे पुढच्याही मॅच मध्ये परफॉर्मन्स करावं यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु जाऊयात एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते, क्रिक लाईफ वर पाहत रहा आणि आवाज असेल उत्तम सावंत सरांचा. थँक्यू सर. मॅच देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते एक महत्वपूर्ण सामना मैदानती चेतन टू साहिल. पहिला चेंडू आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये शॉर्टपिच चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू येऊ दिला, चेंडूची वाट पाहिली, बॅकफुट होती गेला आणि बॅकवर्ड पॉइंटला एक धाव करत आपण पाहिलं तर संघाचं खातं मैदानती उघडताना पाहायला मिळते. टीमचं अकाउंट देखील इथे मैदानती ओपन होताना पाहायला मिळते. सुरू असणारी मॅच दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्वर्गीय सचिन पापा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स क्लब भारतात समीर सातकर अश्विन कुमार भंडलकर महेंद्र सावंत यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. सॅम स्पोर्ट्स क्लब राजकुंडनगर खेड अर्थात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. अलमभाई पठाण स्पोर्ट्स क्लब वारसेमावाडी अर्थात खडकवासला विधानसभा मतदारसंघ. सहा षटकांची मॅच आपण पाहतोय. 36 चेंडूंचा एक डाव देखील आपल्याला मैदानती पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या मार्क होती, गोलंदाज देखील इथे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. चेतन बाटील आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये प्रभावित केलं, इम्प्रेस केलं, खूप चांगली गोलंदाजी केली. बॅटिंगसाठी ललित स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती परफेक्ट येताना पाहायला मिळतात. धाव येते, एक सिंगल येईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपळकोती आपण पाहिले तर आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. दोन चेंडू आणि दोन धावा, शांत आणि संयमी सुरुवात, सावध सुरुवात आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताचा आणि उजव्या हाताचा फलंदाज बॅटिंगसाठी मैदानाती पाहायला मिळते. सलामीला आणि आघाडीला आपण पाहिले तर साहिल राऊत, ललित मुसळे. फुलटा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड ऑन मध्ये आपण पाहिलं तर चेंडू अडवलं गेलाय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये एक धाव एक सिंगल मैदान येताना पाहायला मिळते. पहिल्या तीन चेंडूवरती तीन धावा येताना पाहायला मिळतात. शांत आणि संयमी सुरुवात देखील इथे आपल्याला मैदानाती पाहायला मिळते. इंगस्टरला घेऊन लीड करतोय कॅप्टन ललित, तर श्री कुणे नेतृत्व करतायत खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं. त्यावेळीचा चेंडू होता पॉइंटच्या डोक्यातून खेळण्याचा प्रयत्न फसलाय, सेल टिपलाय, विकेट मिळतीये. पहिला फलंदाज ललित मुसळे बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांची दमदार विकेट. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिले तर आपल्याला मैदानाती बाद होताना पाहायला मिळतोय. एक गडी बाद तीन धावा, पहिल्या क्रमांकाचे षटक मैदानाती संपले सुरू आहे आणि एक विकेट आपल्याला येताना पाहायला मिळते. चार चेंडू तिथे मैदानाती टाकले, तीन धावा धावपळकोती आहेत, एक विकेट गेले आणि नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते अनिकेत रोडे, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. याच नावाची चर्चा आपण दिवसभराच्या सत्रामध्ये पाहिली. 15 चेंडू मध्ये अर्धशतक ठोकणारा, 51 धावा करणारा, या स्पर्धेतील तो एकमेव फलंदाज आहे ज्याने एक अर्धशतक बनवले गेले, ज्याने एक अर्धशतकाची नोंद केली आणि स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकणारा अनिकेत रोडे. चेतन टू अनिकेत इथे आपल्याला समीकरण पाहायला मिळेल. हा पिक्चर, हा बॅटल देखील आपण पाहणार आहोत. ओव्हर पिच चेंडू होता, ड्राईव्ह केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, सुंदर कव्हर ड्राव आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत रोडेच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमारेषा पार, धावा मिळतायत चार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार, मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. लवपलको त्याकडे बदलतायत. चेतनचा चेंडू होता, स्विच इट करण्याचा प्रयत्न अनिकेत रोडेचा मैदान ते पाहायला मिळतोय. साहिल राऊतला देखील आपण पाहिले तर स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळेल. लेगबॉय चुरुपाने एक सिंगल येते. एक ओव्हर देखील आपण पाहिले तर इथे मैदान ती संपली गेली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपळकोत्या आणि स्कोर कार्ड धावा देखील आपण पाहिले तर इथे मात्र बनवले गेल्यात. एक ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक कडी बाद आठ धावा. श
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, सहा चेंडूंचा डाव होऊने, ही पहा ओहोर संपली। मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कौरम परंडवाल यांच्याकडून ओहोर संपली। गोलंदाजच्या मार्कवरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक देखील आपल्याला करताना पाहायला मिळतील। महत्वपूर्ण मॅच आपण पाहतो, दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून महत्वाची मॅच आहे। म्हणजे ही मॅच जिंकल्यानंतर संघ क्वार्टर फायनलला पोहोचणार आहे आणि कोण खेळणार आजची क्वार्टर फायनल त्यासाठी ही मॅच मैदानती सुरू आहे। संदेश पाटील यांचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेग पाहायला मिळतोय, गती पाहायला मिळते, अचूकता पाहायला मिळते, विकेट कीपरकडे चेंडू जातोय, एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदानात आलाय। अनिकेत रोडेला आपण बॅटिंग करताना पाहतोय, एक चौकार त्याने खेळलाय, सुंदर बॅटिंग तो मैदानात करताना पाहायला मिळतोय। यावर्षी आपण पाहिलं तर मॅन इन फॉर्म आहे, प्रचंड टच मध्ये आहे, प्रचंड लय मध्ये आहे, परंतु समोर अनुभव आहे। अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि स्क्वेअर लेगला केलाय प्रहार, अनिकेत रोडेच्या बॅटमधून चेंडू जाईल सीमा रेषा पार, घनगाती प्रहार, टोकलाय षटकार, फटका असा धुआधार, हा गेला षटकार। मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कौरम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार। प्रचंड मोठं आक्रमण, प्रचंड मोठा हल्ला आपण पाहिलं तर केलाय। षटक क्रमांक 2 सुरू, 1 गडी बाद 14 धावा। यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात, चुका होत आहेत परंतु बॅकअप मैदानाच्या आतमध्ये चांगला आहे। चेंडू अडवला गेलाय, आशिष प्रधान पाहायला मिळत आहेत, चेतन बाटे पाहायला मिळत आहेत, चेंडू अडवतात तोपर्यंत एक सिंगल येते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। षटक क्रमांक 2 मैदानती सुरू आहे, 1 गडी बाद 15 धावा, त्या मात्र धावपळक होत आहेत। 6 षटकांची मॅच, 36 चेंडूंचा एक डाव आपण पाहतोय, 36 चेंडू मध्ये कमीत कमी 60 ते 65 धावा बनवणं बॅटिंग करणाऱ्या टीम कडून अपेक्षित असेल। या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या त्या संघाने इथे मात्र बनवली, परंतु सेकंड राऊंड मध्ये आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ देखील तगडा आहे, ताकदवान आहे, बलाढ्य आहे आणि त्या टीमच्या विरोधात किती धावा बनवल्या जातील। संदेश पाटे त्यावेळीचा चेंडू होता, बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडलाय, चेंडू अडवलाय, चेतन येतोय चेंडूवरती झेपवतोय, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल। 1 गडी बाद 16 धावा, साहिल इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळला, अनिकेत रोडेच्या बॅटमधून चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक सिंगल येताना पाहायला मिळते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। संदेश पाटीलच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 9 धावा खर्च केल्यात, अनिकेत रोडे आणि साहिल राऊत ही जोडी आपल्याला मैदानती पाहायला मिळते बॅटिंग करताना। षटक क्रमांक सुरू आहे दुसऱ्या क्रमांकाचं, 1 गडी बाद 17 धावा, 1 विकेट आले ललितची, कॅप्टन बाद चालाय, साहिल बॅटिंग करतोय, अकूट टप्प्याचा चेंडू होता, बॅटचं टॉपेज घेतलंय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पाटला करतात, चेंडूच्या मागे धावतायत, पळतायत, चेंडू अडवतायत आणि पाहता पाहता 2 धावा तर मात्र मैदानात येत आहेत। षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे मैदानती संपलं जाईल। पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर सॅम स्पोर्ट्स क्लब खेड अडतात, स्वर्गीय सचिन पापा बंडलकर स्पोर्ट फाउंडेशन खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ, 1 कडी बाद 19 धावा। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊने, ही पहा ओहोर संपली। मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कौरम परंडवाल यांच्याकडून ओहोर संपली। पहिल्या 2 षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर इथे मैदानती संपला गेलाय, 1 विकेट गमावल्यानंतर 19 धावा देखील आपण पाहिलं तर इथे मात्र धावपळक होती, बनवल्या गेल्यात, एक चांगली सुरुवात, एक चांगला स्टार्ट देखील आपण पाहिलं तर मैदान येतोय। पहिल्या षटकात चेतननं खर्च केला 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर संदेश पार्टी यांनी खर्च केला 11 धावा, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 कडी बाद 19 धावा। महेश शिंदे येतात गोलंदाजच्या मार्क होती, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक, महेश टू अनिकेत, अनिकेत टू महेश, हा बॅटल ऑफ पिक्चर आपल्याला मैदानती पाहायला मिळेल। एकमेकांच्या समोर आमने सामने, बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल, सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच।
महेश शिंदेचा स्लोअर वन चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, एक खराब चेंडू मैदानती पाहायला मिळते. अतिरिक्त अवांतर धावे ते स्कोर कार्ड पुढे जाईल एक गडी बाद 20 धावा. म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमने आतापर्यंत एक शांत आणि सावध सुरुवात केली. करंट रन रेट आपण पाहिलं तर 10.00 आहे एक गडी बाद 20 धावा. अनिकेत रोडेसाठी चेंडू होता, फटका खेळण्याचा प्रयत्न, टीप लाय सेल, विकेट मिळते आणि फलंदाज होतोय अनिकेत रोडे सेल बा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांची दमदार विकेट. विकेट कीपर आपण पाहिलं तर एक सुंदर झेल टिपताना पाहायला मिळतो. जसा झेल टिपला तो आशिषला जाऊन प्रचंड मोठी मिठी मारताना पाहायला मिळाला. त्याला देखील माहिती होतं अनिकेत रोडेची महत्वाची विकेट होती आणि ती विकेट देखील आपण पाहिलं तर मैदानती येते. शेखर रणपिसे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदान दाखल होते. यंगस्टर आहे, यंग टॅलेंट आहे आणि तो आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेखर रणपिसे आलाय बॅटिंग साठी. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 2 गडी बाद 20 धावा, षटक क्रमांक 3 मैदानती सुरू आहे. महेश शिंदेचा पहिला चेंडू खराब होता. मी तर म्हणेल की अनिकेतला त्यानं ते लालच दाखवलं आणि पुढील चेंडूवरती त्यानं विकेट मिळवली. पुढील चेंडूवरती फलंदाजाला बाद करताना पाहायला मिळतोय गोलंदाज महेश शिंदे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर मैदानती सुरू आहे. 2 गडी बाद 20 धावा, 6 ओव्हरची मॅच, 36 चेंडूंचा सामना. यावेळीचा चेंडू होता कव्हर पॉइंटला. शेखर रणपिसेच्या बॅटमधून चेंडू मात्र खेळलाय. सुंदर स्क्वेअर कट, चेंडू जाईल सीमा पार, षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार. काय कमालीची बॅटिंग आपण शेखरच्या बॅट मधून पाहिलाय. पॉइंटच्या डोक्यावरतून टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य फुलवणारा, खुलवणारा, डुलवणारा अप्रतिम प्रीम इंडस षटकार आपण मैदानावरती पाहिलाय. शेखर बॅटिंग आलाय, पहिला चेंडू ती षटकार टोकलाय. 2 गडी बाद 26 धावा, महेश शिंदे टू शेखर रणपिसे. मोहकल गावाला बिलॉंग करतो शेखर, आज बॅटिंग साठी मैदान होती. ओरपी चेंडू होता, पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्रक्षक तैनात आहे, चेंडू दिशा बदलतोय. एकदा पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु तिथे नकार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळ कोणते आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 2 गडी बाद 27 धावा, 27 रन लॉस ऑफ 2 विकेट. जे कोणी खेळाडू किंवा क्रिकेटचे रसिक प्रेक्षक जेवायचे राहिले असेल तर विनंती आहे, 15-20 मिनिटांमध्ये भोजन कक्ष बंद होणार आहे. त्यामुळे विनंती केल्या तर आपण जर कोणी जेवायचं राहिले असेल तर आपण जेवून घ्या. इथे खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती येताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू आलाय. 4 चेंडू टाकलेत महेश शिंदेनी. 8 धावा खर्च केल्यात, 1 विकेट आली. अनिकेत रोडे मैदान ती बाद चाललाय. ललित मुसळे मैदान ती बाद चाललाय आणि टीमची अवसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 27 धावा, 27 रन लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 मैदान ती सुरू आहे. गोलंदाज महेश टू साहिल. यावेळीचा चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लेफ्ट हँड बॅटरच्या बॅट मधून चेंडू हवेत. टीपलाय सेल मिड विकेटला. फलंदाज साहिल राऊत बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांची दमदार विकेट. न्यू बॅटर नवीन फलंदाज देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदान ते दाखल होताना पाहायला मिळेल. साहिल राऊतला आपण पाहिलं तर मैदान ती बाद होतोय. साहिल खैरे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. एक लेफ्ट हँडर फलंदाज मैदान ती बाद झाला तर न्यू राईट हँडर बॅटर आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. साहिल खैरे या नावाची चर्चा संपूर्ण खेड तालुक्यात सातत्यानं पाहायला मिळेल. सुरुवातीला अंडर आर्म हाफ पिच क्रिकेट खेळणारा साहिल फुलपिच क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. अनेक प्रीमियर लीगच्या स्पर्धा तो गाचू लागला आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्वर्गीय सचिन पप्पा, सूर्यकांत बंडलकर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात समीर सातकर, अश्विन कुमार बंडलकर, महेंद्र सावंत यांच्या मालकीच्या सॅम स्पोर्ट्स मध्ये आज त्याला बढती मिळताना पाहायला मिळते.
संधी मिळते संधीचं सोनं करावं लागेल। महेश इथे आपण पाहिलं तर चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट वरती येताना पाहायला मिळत नाही आणि तिथे चेंडू आपण पाहिलं तर एक टॉट बॉल एक निर्धाव चेंडू मैदानात आलाय। महेश शिंदेनं एक षटक टाकलं, 8 धावा खर्च केला, 2 महत्वपूर्ण विकेट मिळवल्यात, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 27 धावा। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जोंपली, 6 चेंडूंचा डाव होऊने ही पहा ओव्हर संपली। मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कालुराम परंडवाल यांच्याकडून ओव्हर संपली। तिकडे त्यांना पाहायला मिळाली, षटक देखील संपताना पाहायला मिळते, 3 गडी बाद 27 धावा। साहिल राऊत बाद चला, ललित मुसळे बाद होत आहेत, अनिकेत रोडे परत आहेत, परंतु साहिल खैरे शेखर रणपिसे याही खेळाडूंनी यावर्षीची हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग गाजवली। हे यंगस्टर यंग टॅलेंट इथे आपल्याला मैदानती पाहायला मिळत आहेत। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ विरुद्ध खडकवासला विधानसभा मतदारसंघ या दोन संघादरम्यान सुरू आहे क्रिकेटचं घमासान युद्ध। संदेश पाटील पहिला चेंडू होता, शेखरच्या बॅटवरती परफेक्ट घेताना पाहायला मिळत आहे। धावेसाठी धावपळ सुरू आहे, 1 धाव होईल अतिरिक्त अवांतर 22 रुपानं। विकेट किपर कडनं चुका होत आहेत, छोट्या छोट्या चुकांनी धावा येताना पाहायला मिळतात, परंतु चुकी जरूर झाली परंतु स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते। स्ट्राईक महत्वाची आहे आणि ती घेताना पाहायला मिळतोय साहिल खैरे। 28 धावा धावपळ होत आहेत, 3 विकेट आपण पाहिलं तर गमावले गेल्यात। षटक क्रमांक 4 मैदानी सुरू आहे, 6 षटकांची मॅच, 6 ओव्हरचा सामना, 36 चेंडू मध्ये कमीत कमी 55-60 बनवलं जातील का ते आपल्याला पाहिजे। त्यावेळीचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडस खाली राहतोय, बॅटवरती आला नाही आणि तिथे मैदानती डॉट बॉल आहे। साहिल खैरेला आपण पाहतोय लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू तो झालाय, 2 डॉट बॉल त्याच्यासाठी मैदानती आलेत। टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडस खाली राहतोय आणि तिथे आपण पाहिलं तर 1 डॉट बॉल तो मैदानावरती आलाय। सुंदर गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे मैदानती सुरू आहे। संदेश पाटीलचं कौतुक करायला लागेल, पहिल्या षटकात खर्च केला 10 धावा, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिले तर कमबॅक करतायत। लेग बाय 22 रुपयानं 1 अतिरिक्त धाव आली, त्यानंतर 1 डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय। वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4th षटक करतायत, 6 षटकांची मॅच, 6 ओव्हरचा सामना, अखूट टप्प्याचा चेंडू होता, साहिलच्या बॅटमधून खेळला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुका होत आहेत, झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय। चेंडू आपण पाहिलं तर थोडस पुढ्यात पडलाय, 1 धाव येईल, 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। धावपळ कोणते आपण पाहिलं तर बनवलं जातात 29 धावा। प्रयत्न खूप चांगला होता, क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल। ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल cricklab.in या युट्यूब चॅनलवरती। अखूट टप्प्याचा चेंडू होता, शेखरच्या बॅटमधून खेळलाय, रूम बनवली, जागा बनवली, गॅप शोधला, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून टोकलाय शेखर रणपिसेच्या बॅट मधून, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। फटका असा धुआधार हा गेला षटकार। मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कालुराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार। या फटक्यांची गरज करत बॅटिंग करणाऱ्या टीमला जरूर आहे आणि तो षटकार देखील शेखरच्या बॅट मधून येतोय। 4 चेंडू खेळलाय शेखर आणि बनवतोय 13 धावा। आतापर्यंत 2 गगनभेदी गगनचुंबी षटकार आपण शेखरच्या बॅट मधून पाहिलेत, 35 धावा धावपळ होती, 3 गडी बाद, षटक क्रमांक 4 मैदानी सुरू आहे, 6 षटकांची मॅच, 6 ओव्हरचा सामना, एक्सपिरियन्स समोर यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळते। संदेश पाटील टू शेखर रणपिसे। अखूट टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा खेळलाय, स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, 1 धाव पळून पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मैदानती केला जात नाही, 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल, 3 गडी बाद 36 धावा। षटक क्रमांक 4 मैदानती सुरू आहे, करण रनरेट आपण पाहिलं तर जो 10.00 होता तो थोडा कमी झालाय, परंतु या चेंडूवरती जर एखादा बिगिट आला तर तो पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। 3 गडी बाद 36 धावा, षटक क्रमांक 4 मैदानती सुरू आहे। गोलंदाजी संदेश पाटे, यावेळीचा चेंडू होता, फटका केलाय साहिल खैरेच्या बॅट मधून, चेंडू हवेत, टिपलाय सेल, फलंदाज बाद।
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांची दमदार विकेट। साहिल केरीच्या बॅटमधून चेंडू खेळण्याचा प्रयत्न देखील आपण मैदानावरती पाहिलेला आहे। धावपळ कोत आणि स्कोर कार्ड ते धावा देखील आपण पाहिले तर इथे मात्र मैदान ती बनवलं जात आहे। 36 धावा धावपळ कोत आहे, 4 विकेट गमावल्या, 4 षटकांचा खेळ देखील आपण पाहिले तर इथे मैदान ती संपला गेलाय। उर्वरित 2 षटक देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। मयूर सोळसे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील डेहणे गावाला बिलॉंग करणारा मयूर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आज इथे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळेल। यंगस्टर आहे, यंग टॅलेंट आहे, उभरता आहे, उदयोन्मुख आहे, नवोदित आहे, रायझिंग स्टार आहे। मयूर सोळसे या नावाची चर्चा देखील आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळेल। शेखरच्या बॅटमधून चेंडू मात्र खेळला, मिडविकेटला चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक धाव पळून पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न तिथे मैदानावरती पाहायला मिळत नाही। ऑन दी स्टंप फेकी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय। धावपळ कोत आणि स्कोर कार्ड आपण पाहिले। 5 क्रमांकाचे षटक मैदान ते सुरू होते। महेश शिंदे गोलंदाजीच्या मार्कवरती आणि बनवलं जात आहेत 37 धावा। 37 रन ऑन स्कोर कार्ड, 4 विकेट गमावल्यात, 37 धावा धावपळ कोत आहेत। महेश शिंदे टू मयूर सोळसे, लेफ्ट हँडर गोलंदाजासमोर आता लेफ्ट हँडर बॅटर आहे। बॅटल रंगेल कारण का दोन्ही डावकुऱ्याचे आहेत, डावकुरे आताचे एकमेकांच्या समोर आहेत। यावेळीचा चेंडू होता, फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, बॅटवरती परफेक्ट आला नाही, डायरेक्ट हिट होताना पाहायला मिळेल आणि तिथे एक सिंगल येईल, एक धाव येईल। एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय। 38 धावा तर मात्र धावपळ कोत आहेत, 4 विकेट आपण पाहिले तर गमावल्यात, 38 धावा धावपळ कोत आहेत। अजून 10 चेंडू पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहेत। एका दोन बिघीट करावे लागतील शेखर आणि मयूरला। कमबॅक करेल का महेश ते देखील आपण पाहणार आहोत। कोणती टीम विजेता बनेल ते देखील आपण पाहणार आहोत। ओवरपी चेंडू होता, खोदून काढलाय, खांडून काढलाय, धाव घेण्यासाठी प्रयत्न देखील आपण पाहिले तर मैदान ती केलाय आणि तिथे पाहता पाहता एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्यात। 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। धावपळ कोती 40 धावा, षटक क्रमांक 5 मैदान ती सुरू आहे आणि गोलंदाजी देखील आपल्याला मैदान ती पाहायला मिळते। महेश शिंदे टू शेखर रणपिसे, कृष्ण सुंदर कमबॅक केले, वेलकम बॅक, गुड कमबॅक देखील आपण पाहिले तर मैदान ती सुरू आहे। दुसऱ्या क्रमांकाचे षटक तो वैयक्तिक करतोय तर संघासाठी 5 षटक प्रगतीपथावरती आहे। 40 धावा, 4 गडी बाद, 5 षटक मैदानावरती, अजूनही 9 चेंडू बाकी आहेत पहिल्या इनिंग पहिल्या डावातील। मच निडेड बाउंड्री फॉर टीम बॅटिंग साइड, एखादा चौकार एखादा षटकार। यावेळीचा चेंडू होता स्लोअर वन, चेंडू धीम्या गतीने टाकलाय, गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळते। वेग कमी केला महेश शिंदेनं, गुडलँड स्पॉट होती, टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर वळण घेत विकेट किपर कडे गेलाय। एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदान त्याला आहे। महेश शिंदे वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5 षटक करतोय, 2 चेंडू बाकी या षटकातील। ओवरपी चेंडू होता, खोदून काढलाय, चेंडू मात्र केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत। संदेश पाटे येतात चेंडूवरती, चेंडू अडवतात आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर एक धाव येईल। एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल 41 धावा। आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं अमित बाबा बोले, पंकजी चव्हाण, रेहमानभाई सय्यद हे सर्व अतिथी मान्यवर उपस्थित आहेत। आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे। अतिथी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती देखील आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय। दुपारच्या सत्रामध्ये तालुका निय गटातील संघ आहेत, एक आमदार एक संघ, विधानसभा मतदारसंघातील टीम आहेत। महेश शिंदेचा चेंडू होता, मयूरचा खेळण्याचा प्रयत्न, तो पुढे आला आणि तिथे पाठीमागून स्टंपिंग होते, फलंदाज बाद। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांची दमदार विकेट। थँक्यू। विजय क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही अधिकचा वेळ घेताय। अंपायर अनिल माळी सर,
निर्धारित वेळेत षटक पूर्ण केली नाही त्यामुळे पंच ओके बॅट कट ना आपण पाहिलं तर फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये बाद होते वेळेची देखील काय बंधन आहेत अंपायर वेळेत जर षटक पूर्ण केलं नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कल मध्ये देखील घेतात त्यामुळे नेम खूप महत्वाचे आहेत वेळ खूप महत्वाचा आहे आणि तिथे आपण पाहिलं तर मयूर 1600 परतताना पाहायला मिळतो बॅटची कट घेऊन आपण पाहिलं तर विकेट किपरने झेल टिपला आणि तो देखील मैदानाची बाद झाला आहे 5 गडी बाद 41वा शेवटचं षटक करण्यासाठी गोलंदाज हर्षवर्धन सांगळे शेखर रणपिसे आणि बॅटिंग साठी विशाल निकम आलेत पहिला चेंडू होता फटका मात्र केला डीप विकेटला चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक तिथे तैनात टिपला झेल फलंदाज बाद गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांची दमदार विकेट मी बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत नवनाथ राऊत आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येतात सकाळच्या सत्रामध्ये आपण अमित राऊत यांची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहिली लेट आले थेट आले षटकार खेळले स्पर्धेच्या बाहेर पडले परंतु इथे आपण पाहिलं तर नवनाथ राऊत आणि टीम आपल्याला मैदानाची पाहायला मिळते लिजेंड आहेत 40+ आपल्याला पाहायला मिळतात 40 पलीकडे गेलेत म्हणजे एका बाजूला नवनाथ आहेत तर एका बाजूला संदेश आहेत एका बाजूला नवनाथ राऊत आहे एका बाजूला संदेश पाट आहेत या दोन खेळाडूंमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल प्रचंड मोठा क्रिकेटचा अनुभव या खेळाडूंच्या पाठीवरती आहे 41वा हर्षवर्धन सांगळेचा चेंडू होता नवनाथ राऊत साठी आणि तिथे आपण पाहिलं तर एक टॉट बॉल एक निर्धाव चेंडू मैदानात आलाय कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केले गेले वेल कमबॅक गुड कमबॅक शेवटचे देखील काही चेंडू मैदानाची शिल्लक आहेत चार चेंडू आपण पाहणार आहोत हर्षवर्धन सांगळीकडनं पहिल्या चेंडू ती विकेट आली एक डॉट बॉल आला यावेळीचा चेंडू होता फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे थर्ड मॅनला गुंगारा देत चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार खनखनी चौका व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार पुढील दोनही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा नाणेफेकीचा कौल देखील आपण एडिकनी करणार आहे संकल्प प्रतिष्ठान मंचर आंबेगाव विधानसभा मतदारसंघ आणि त्यांच्या विरुद्ध मध्ये मॅच असेल श्री काटे स्पोर्ट फाउंडेशन चिंचवड विधानसभा मतदारसंघ पॉइंटला चेंडू केलाय नवनाथच्या बॅट मधून एक टप्पा घेत सीमा पार 4 धावा व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार गोलंदाजच्या मार्गावरती गोलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतोय खूप मोठं आक्रमण देखील नवनाथ राऊतनं केले दोन चौकार आलेत हर्षवर्धन सांगळेचा चेंडू होता समोरच्या बाजूला टीप लॉंग अपला टीपला झेल नवनाथ राऊतचा खेळ ठरेल फेल परंतु दोन महत्वपूर्ण चौकार खेळत तो मैदानाच्या आतमध्ये होईल बाद गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांची दमदार विकेट नवीन फलंदाज बॅटिंग साठी आपण पाहिलं तर शेजाद अन्सारीला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत कशा प्रकारे तो कामगिरी करेल ते देखील आपण इथे मैदानाची पाहणार आहोत कमबॅक केलं जाईल का पुनरागमन देखील होताना पाहायला मिळेल का वापसी देखील केली जाईल का ते देखील आपण मैदान ती पाहणार आहेत हर्षवर्धन सांगळीचा चेंडू होता शेजाद अन्सारीनं पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार शेजादच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार 6 धावा फटका असा धुवाधार हा गेला षटकार मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळुराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार
थैंक यू डीसे, थैंक यू काय कमालीचा शॉट आपण पाहिलाय, जो शॉट प्रदीप पाटील खेळतो नो लुक शॉट आणि तो इथे आपल्याला मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळालाय। शेजात अंसरीच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती ठोकलेला उत्तुंग षटकार तो देखील आपण मैदानती पाहिलाय, परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील तितकंच कौतुक करायला लागेल, त्याचा एफर्ट त्याचा प्रयत्न तो कमालीचा राहिलाय। एक इनिंग एक डाव देखील आपण पाहिलं तर मैदानती संपलाय आणि धावपळकोती स्कोर कार्ड ती बनवलं गेला। एक इनिंग डाव देखील आपण पाहिले तर इथे मैदानाच्या आतमध्ये संपला गेला। प्रथम तर बॅटिंग करत असताना 36 चेंडू मध्ये बनवले गेल्यात 55 धावा आणि विजयासाठी देखील बनवायच्या अलमभाई पठाण स्पोर्ट्स क्लब वारसी माळवाडी अर्थात खडकवासला विधानसभा मतदारसंघाला 36 चेंडू 56 धावांची गरज आहे। जो संघ ही मॅच जिंकणार आहे तो संघ आपण पाहिले तर आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे। क्वार्टर फायनल मध्ये देखील तो संघ मैदानात दाखल होणार आहे। वैभवला विनंती असेल, चला विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे। बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आपले सलामीच्या आणि आघाडीचे बॅटर पाठवा। सामना देखील आपण पाहिले तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच सुरू करतोय। रॉयल फोर्स नेक्स सेंटरचे ओनर गणेशभाऊ विदाटे, संदीपभाऊ परंडवाल, त्याचप्रमाणे के टाउन एनएक्स द मेन्स वेअरचे प्रोप्रायटर नगरसेवक आदित्यभाऊ टिळेकर, या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ऍडव्हर्टायझिंग आपल्याला पाहायला मिळतात। हे रॉयल फोर्स स्पोर्ट्स अँड गेमच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर संदीपभाऊ परंडवाल, गणेशभाऊ विदाटे यांनी या देहूगाव परिसरातील क्रिकेटच्या खेळाडूंसाठी आणि नवोदित उदयनमुख खेळाडूंसाठी प्रचंड मोठ्या पर्वणी उभ्या केल्यात। तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दुसऱ्या डावाला होईल सुरुवात, सलामीची आघाडीची जोडी बॅटिंगसाठी येते आणि पुन्हा एकदा आपण ऐकूयात समालोचन कक्षातून चंद्रकांत शेटे सरांना। चला विनंती आहे दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती, आपण पुढील मॅचचा टॉस करतोय। त्रिकाटे स्पोर्ट फाउंडेशन चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि संकल्प प्रतिष्ठान मंचर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती आपण या टॉस एडिकांनी संपन्न केला होते। आंबेगाव संघाचे कॅप्टन उपस्थित होत आहेत रामदास ढेरंगे, तर त्रिकाटे स्पोर्ट फाउंडेशन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे कॅप्टन अमित तांबे यांना विनंती केला होता आपण टॉस करण्यासाठी। या सिद्धेश्वर डेअरीचे ओनर आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे, ज्यांचा अभिष्टन चिंतन सोहळा आहे, धनराज पाटील यांचं आगमन होते, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आणि जय हनुमान, हनुमान क्रीडा संघ माळीनगर देऊगावच्या वतीनं तुम्हाला देखील वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। सुस्वागतम स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक, स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत दादा शांताराम जगताप यांच्या 5व्या पुण्य स्मरणानिमित्त ही भव्य टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या परंडवाल क्रिकेट अकॅडमीच्या ग्राउंडवर। हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहूगाव आयोजित असणारी क्रीडा स्पर्धा, चालू असणारा सामना दोन बलाढ्य संघांमध्ये म्हणजे स्वर्गीय सचिन शेठ पप्पा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स अर्थातच सॅम स्पोर्ट्स खेड विधानसभा आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर संघ या ठिकाणी आलमभाई पठाण वारजे पहिला बॉल स्क्वेअर लेग फाईन लेगला खेळलाय महेश शिंदे यांच्या बॅट मधून जातोय सीमा रेषेच्या पार। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार, मिस्टर परफेक्ट मेन्स वेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार। संजय जी टिळेकर साहेब आणि लक्ष्मण या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी यायचंय। विजयासाठी जर पाहिलं तर 56 धावांचा पाठलाग करायचा आहे निर्धारित 6 षटकांमध्ये आणि इकडे पहिल्याच बॉलवर चौकार खेळण्यात यशस्वी झाले। पॉवर प्ले खूप महत्वाचं आहे, त्यावर किती विकेट येतात आणि किती धावा येत आहेत तेही महत्वाचं आहे। अखू टप्प्याचा बॉल पुन्हा आक्रमण केलाय, यावेळेला दिशा आहे फाईन लेगची
आणि याही वेळेला रिझल्ट तोच आहे, चार 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 चौका। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार, मिस्टर परफेक्ट मेन्स वेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय एडिकन। आपण टॉस करतोय, पुढील मॅचचा टॉस एडिकन केला होता। सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण पाहणार आहोत, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ विरुद्ध चिंचवड विधानसभा मतदारसंघादरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळेल। दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत, कॅप्टन अमित तांबे, कॅप्टन रामदास ढेरंगे। सहा ओव्हरची मॅच आहे, कोण टॉस मागते? ओके, कॉल करतात, हेड कॉल टेल। रामदास प्रथम तर काय नाही, टॉस आपण पाहिलं तर जिंकला अमित तांबे यांनी, हेड आपण पाहिलं तर कॉल केला होता। अमित सर प्रथम तर काय नाही, आम्ही बॉलिंग करू पाहिजे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। सेकंड राऊंडची मॅच आहे, टीम मध्ये काय चेंजेस, काय बदल, त्याबद्दल काय सांगाल? नाही, सेम टीम आहे, चेंजेस वगैरे काय नाही। थँक्यू, बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट। रामदास सर आपल्या समेत टॉस परत, प्रथम तर बॅटिंग करायची, किती धावा बनवाल त्याबद्दल काय सांगाल? 160-165 लक्षचा ठेवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू। थँक्यू, बेस्ट ऑफ लक, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। मॅच सुरू आहे आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात समालोचन कक्षामध्ये, ऐकूयात चंद्रकांत शेटे सरांना। इकडे मात्र महेश शिंदे नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झाली आहे। दोन चौकारानंतर आता एक षटकार देखील त्यांच्या बॅटमधून आलाय आणि एक चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून झाली आहे। यावेळेला मात्र थोडासा कमी गतीने आला चेंडू, नाराज असतील कारण त्यावर स्ट्रोक नाही आला, स्क्वेअर लेगला दिशा द्यायची होती। परंतु इकडे जर पाहिलं तर शहजाद अन्सारी म्हणजे मग ते हापीस सुद्धा तेवढं चांगलं खेळतात। यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने उडवलाय बॉल, हा दैदिप्यमान फटका, सरळ बॅटने टिपिकल महेश शिंदे स्ट्रोक येताना पाहायला मिळाला। आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर धावा आलेल्या आहेत आलंबाई पठाण वारजे मळवळी या संघाच्या, 18 धावा बिनबाद खडकवासला विधानसभा। आता मात्र 5 षटकांमध्ये 38 धावांची आवश्यकता, पहिल्या षटकात मोठा पल्ला गाठलाय। अनिकेत रोडे की फॅक्टर आहेत या टीमसाठी, बॅटिंग तर बॅटिंग, बॉलिंग मध्ये देखील कमाल दाखवतात। आणि आता टीमला मॅच मध्ये घेऊन यायचं असेल तर अनिकेत यांना विकेट घ्याव्या लागतील। एका बाजूला आपण पाहू शकता श्रीकांत कोणे, शैलीदार फलंदाज, आणि तेवढेच शैलीदार फलंदाज महेश शिंदे हे देखील आहेत। दोन शैलीदार फलंदाज, एक उजव्या आणि एक डाव्या हाताचे, खडकवासला मतदारसंघासाठी मैदानाच्या आतमध्ये आलंबाई पठाण यांच्या टीमसाठी आपल्याला पाहायला मिळतात। परंतु खेड तालुक्यातील युवा म्हणून ज्याची ओळख सध्याच्या घडीला आहे, युवा अष्टपैलू खेळाडू जो सध्या खेड तालुक्यातील क्रिकेटच्या भौतिक केंद्रस्थानी आहे, नाव अनिकेत रोडे। समोर जर पाहिलं तर अनुभवी श्रीकांत कुणे, पहिलाच बॉल त्याच्यावर आक्रमण आणि अनिकेत रोडेने रोडा घातलाय, पहिलीच विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिले पहिल्याच बॉलवर। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांची दमदार विकेट। पहिल्याच बॉलवर विकेट घेत असताना प्रभावित करतात अनिकेत रोडे, सांगतायत मी मॅच सोडणार नाही। पहिल्या षटकात पहा महेश शिंदे यांच्या 6 चेंडूमधील 18 धावा पाहायला मिळाल्या, आणि इकडे जर पाहिलं तर अनिकेत रोडेंनी पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, अभि पळसकर येताना पाहायला मिळत आहेत। 70-70 लगातो 6 या बॉलवर क्रिकेट आपण पाहतोय। पंच या मॅच मध्ये जर पाहिलं तर अनिल माळी सर आणि त्याचबरोबर अमर साठे सर पंचाच्या भूमिकेत आहेत, महेश जाधव सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत, अनिकेत रोडे समोर जर पाहिलं तर अभि पळसकर, लक्ष 56च आहे। कमी गतीचा चेंडू आणि
डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. थोडासा दबाव क्रिएट केलाय अनिकेत रोडे यांनी. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तिकडे बॉल अडवला जातोय. वा, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम मात्र अनिकेत रोडे सध्याच्या घडीला करतायत. व्हेरिएशन बॅक ऑफ द हँड देखील काही चेंडू चांगल्या पद्धतीने टाकतात, काही वेगात टाकतात. यावेळेला थोडासा वेग होता, बॅकफुटला जात मात्र पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. विशाल निकम होतो तिकडे. एकोणीस, एक मोठी मॅच सध्या जो जिंकेल आजच्या मॅच दिवसातील शेवटच्या मॅच साठी खेळताना पाहायला मिळेल, त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा आहे तिकडे. अखूट टप्प्याचा बॉल, बॉल खराब होता आणि महेश या ठिकाणी खेळतायत. स्विच हिट आणि स्वीटही, सहा धावा. महेश शिंदे काही ऐकायला तयार नाही आज. वा महेश, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार. महेश शिंदे काय बॅटिंग करतायत आज, तुटून पडलेत. 25 धावा, त्यापैकी 24 त्यांच्या आहेत. यावेळेला सरळ बॅटने कव्हर्सला बॉल, मात्र हा बॉल ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव तिकडे घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिला आणि अभी पळसकर आणि महेश शिंदे अतिशय चतुराईने या दोन धावा पूर्ण केल्या देखील. संघाची धावसंख्या 27 आणि महेश शिंदे पोहोचले 26 धावांवर. खूप चांगली बॅटिंग मात्र त्यांची या ठिकाणी पाहिल्या मिळते. 56 पाठलाग करायचा आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे, चांगली सुरुवात झाली आहे. अनिकेत रोडे यांनी पहिली विकेट घेतली खरी, परंतु त्यानंतर महेश शिंदे शो सुरू आहे. यावेळेला थोडेसे शफल होत मात्र ऑन साईडला खेळायचं होते या बॉलला. अपील केलं, अपिलाचाही प्रभाव नाही पडला. लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. दोन षटकांचा खेळ मात्र संपतोय आणि धावसंख्या झाली तब्बल 28-14 ची सरासरी गाठली आहे. परंतु पाहूयात, मॅच ऑन आहे कारण अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 28 अजूनही हवे आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, सहा चेंडूंचा डाव होऊ नये. ही पहा, ओव्हर संपली. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांच्याकडून ओव्हर संपली. प्रवीण गायकवाड सरांचा आवाज होता आमच्या टुटूळवरून. नूर मोहम्मद जी आपण देखील उपस्थित आहात, आपले स्वागत. हर्षल पावडे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी, युवा खेळाडू आहेत आणि युवा खेळाडूंसाठी हा प्लॅटफॉर्म आहे. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकी स्पर्धा, पाचवं पर्व, चांगल्या मैदानामध्ये चांगलं नियोजन पाहायला मिळते. विशेष म्हणजे सगळ्याच्या सगळ्या मॅचेस 6 ओव्हरच्या, ही जमेची बाब आहे. अगदी वेळेवर सामने सुरू झाले की वेळेवर संपतात देखील आणि ओव्हरही जास्त खेळायला मिळतात. त्यासाठी खेळाडू आणि आयोजक दोघांनी मनावर घ्यावं लागतं आणि इकडे दोघांनी आयोजकांनी मनावर घेतलं आणि त्यांचं खेळाडूंनी ऐकलंय. आणि आयोजक माझ्या मते क्रिकेटचे जाणकार असतील तर ह्या गोष्टी स्वतः प्रामुख्याने पुढाकार घेऊन ते करतात आणि त्या पाहायला देखील मिळतं. 28 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 ओव्हरमध्ये चांगली सुरुवात, 2 ओव्हरमध्ये जेवढ्या झाल्या तेवढ्या आता 4 ओव्हरमध्ये करायच्यात. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी रंग बदलेल की याचा नेम नाही. हर्षल पावडे यावेळेला फुल टॉस, त्याच्यावर आक्रमण, अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या वरती महेश शिंदे यांचा फटका, 6 षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार. मुंबई पठाण वारजे खडकवासला मतदार संघासाठी महेश शिंदे आज तुटून पडले. गतवर्षी एनबी ट्रॉफी गाजवली होती. महेश शिंदे यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. क्षेत्ररक्षक येत आहे, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा, चांगला पल्ला गाठलाय. 56 पाठलाग करायचा. इकडे जर मॅच मध्ये यायचं असेल स्वर्गीय सचिन शेठ पप्पा सूर्यकांत भंडलकर स्पोर्ट्स अर्थात सॅम स्पोर्ट्स खेड विधानसभेला तर विकेट घ्याव्या लागतील. ती क्षमता आहे हर्षलमध्ये आणि हर्षलला मात्र इकडे विकेट घ्याव्या लागतील. यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न जरा जास्तच होता. फलंदाजाला थांबून गेले
ओवर नंबर 3 सुरू आहे, धावसंख्या 35. या षटकाची सुरुवात जर पाहिली तर षटकाराने झाली होती. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 21 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. यावेळी टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहणारा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु तिकडे एक धाव घेतली गेली लेग बायच्या स्वरूपात. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 20 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 36 वर धावसंख्या पोहोचली आहे. महेश शिंदे खेळत आहेत त्यापैकी 33 धावांवर. महेश शिंदे लेदर बॉलचं क्रिकेटही चांगलं खेळतात, मेरिटवर रबर बॉलचं क्रिकेट चांगलं खेळतात. यावेळेला बॅकफुटला गेले, परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध पाहायला मिळते. शिस्तबद्ध विशेष म्हणजे एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या पुन्हा एकने पुढे जाईल. धावसंख्येला थोडासा लगाम घालण्याचा प्रयत्न हर्षल पावडे यांनी केलाय. सुरुवात जरी खराब झाली असेल, त्यानंतर त्यांनी केलेल्या कमबॅक आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 38 झाली आहे. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 धावा बटणं आवश्यक आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जोंपली. 6 चेंडूंचा डाव होऊने ही पहा ओव्हर संपली. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांच्याकडून ओव्हर संपली. क्रिकेटची परंपरा आहे, आजच नाही तर कित्येक वर्ष देहू मधून क्रिकेट खेळलं जातं. देहू गावाला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि देहू गावाला बैलगाडा शर्यतींची देखील परंपरा आहे. आणि या ठिकाणी उपस्थित राहत आहेत जी के स्पोर्ट्सचे मालक स्वतः गणेश मराठे साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा फिरताना पाहायला मिळतोय. पहा परिस्थिती अवघड आहे, परंतु मॅच मध्ये येण्याची संभावना देखील होऊ शकते. अशा प्रकारचे डॉट बॉल आले तर आणि अनिकेत रोडे हा की फॅक्टर आहे आणि त्यांच्याच हातात बॉल सोपवला आहे. अजूनही 17 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. विकेट घ्यायच्या आहेत एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला धावा करायच्या आहेत. एका बाजूला आपण खेड विधानसभा पाहतोय तर दुसऱ्या बाजूला खडक वासला. यावेळेला खराब बॉल, फुल टॉस होता, त्याला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला, फाईन लेगला, जिकडे धावा येतील 4. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. अनिकेत यावेळेला आपण पाहू शकता कमी गतीने पुन्हा एकदा हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. एक धाव तर तिकडे घेतली गेली आणि तिकडे दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय. ओवर थ्रोच्या स्वरूपातील एक धाव मिळेल. मॅच मात्र हातातून थोडी थोडी निष्ठू लागलेली आहे, कारण धावसंख्या जर पाहिली तर आता 12 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अभि पळसकर जोडीला जर पाहिलं तर महेश शिंदे 34 धावांवर बॅटिंग करतायत. केवळ 12 चेंडूंचा सामना त्यांनी केलाय. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतोय. निघालाय सीमारेषा दिशेने. एक धाव घेतली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. आणि या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी विकेट येते. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांची दमदार विकेट. नवीन बॅटर येत आहेत सिक्सर किंग ओमकार फोकळे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. जोडीला खूप चांगली कामगिरी करणारे महेश शिंदे आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 45 वर स्थिरावली आहे. अजूनही 11 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अजून 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच मी संदीप भाऊ परंडवाल आणि गणेश भाऊ विदाटी दोघांचाही आभारी असेल
या वेला आले आल्या पहिलाच बॉल पाठवला सीमा रेषा पार सिक्सर फटका असा धुआधार हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांचा उत्तुंग षटकार. ओंकार यांनी लगा तो सिक्स बॉलचा टॅग लाईन आहे 70 तिकडे सिद्ध करून दाखवली आणि पहिलाच बॉल मात्र लांबच लांबवर षटकारासाठी पाठवलाय. मॅच खुली झाली आहे कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी केवळ 5 धावांची आवश्यकता आहे. आता 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अखू टप्प्याचा बॉल त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये आणि इकडे विकेट आली आहे. अनिकेत ने विकेट मिळवली आहे. जरी मोठा फटका आला असेल लगेच विकेट घेतली. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व सन्माननीय अक्षय कावराम परंडवाल यांची दमदार विकेट. अजय कदम येतात बॅटिंग करण्यासाठी महेश शिंदे यांच्या जोडीला आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर नवनाथ राऊत आलेले आहेत. महेश शिंदे मात्र एका बाजूने किल्ला लढवत आहेत. 12 बॉलमध्ये केवळ 34 धावांची एक जबरदस्त खेळी त्यांनी केली आहे. 56 धावांचा पाठलाग करायचा असताना 12 चेंडूमध्ये 5 धावा. यावेळेला महेश शिंदे आणखीन एक आक्रमण क्या बॅटिंग. 13 बॉलमध्ये 40 धावा. महेश शिंदे वन मॅन शो जबरदस्त कामगिरी आणि या टीमला आजच्या दिवसातील शेवट मॅच साठी क्वालिफाय करताना पाहायला मिळेल. दोन्ही टीम एकमेकांशी हस्तांदोलन करायचे आणि पुढच्या मॅच साठी एका रांगेत चला लगेचच पुढच्या टीमने मैदानात दाखल व्हायचं आहे कारण शिस्तबद्धता या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे. आणि 2 मॅच बाकी आहेत आणि दोन्ही मॅच आपल्या 6 ओव्हरच्याच खेळवायच्या. महेश शिंदे या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमची वाट पाहत आहे. हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहूगाव आयोजित स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2023 भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित सर्व संघांचे क्रिकेट प्रेमी रसिकांचे देणगीदार मान्यवरांचे हार्दिक स्वागत. दमदार स्वागत. विनंती आहे आणि त्याचबरोबर दाजी सॉरी गणेशजी मराठे जीके स्पोर्ट्स चे गणेशजी मराठे विनंती असेल या ठिकाणी या टीमचा सन्मान केला जातोय. स्वर्गीय सचिन उर्फ पप्पा सूर्यकांत भंडलकर हा संघ यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. ललित प्रातिनिधिक स्वरूपात तो सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. तर त्यांच्या संघाचे संघमालक उपस्थित आहेत. जगदंबा 72 प्लसचे वन ऑफ द बेस्ट ओनर महेंद्र शेठ सावंत आणि बाळू शेठ वाडेकर या दोनही संघ मालकांना विनंती आपला एकत्रितरित्या सन्मान केला जातोय. बाळू शेठ वाडेकर आणि महेंद्र सावंत संघ मालकांना विनंती आपण सन्मान घेण्यासाठी या तुम्हाला इथे सन्मानित केला जाते. गो टू प्रेझेंटेशन बॉक्स. मॅन ऑफ द मॅच या महेश शिंदे 3 विकेट आणि बॅटिंग करत असताना फक्त 13 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी. सिंहगडचा सुपरस्टार महेश शिंदे काय क्लासिकल आणि आज त्यांचे स्विच नक्कीच वेगवेगळे स्ट्रोक देखील पाहायला मिळाले.
सब कुछ महेश शिंदे अशी केळी मात्र या ठिकाणी पाहिले टाइमिंगचा बादशाह आणि आज काय टाइमिंग होतं त्या फटक्यांमध्ये आणि इकडे जर पाहिलं तर काही आकर्षक गिफ्ट्स ही खास तुमच्यासाठी बनवलेली आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणजे नुसतं काही आणि अशा काही गोष्टी ज्या तुमच्या उपयोगी पडतील याच या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत पाण्यासाठी म्हणा कॉफीसाठी म्हणा आणि तुमच्यासाठी एक टी शर्ट्स आणि ही मानाची ट्रॉफी सामनावीराची स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृतीचषक माळीनगर देहू खूप चांगल्या पद्धतीने खेळ महेश अष्टपैलू कामगिरी करत विजय मिळवलाय काय म्हणाल आजच्या या खेळीविषयी कसं वाटली खेळपट्टी मैदान आयोजन आयोजनाबद्दल तर बोलणं तेवढं कमीच आहे कारण की असं आयोजन आपल्या भागामध्ये कुठंच नाही मेन म्हणजे ग्राउंड असं नाहीच आहे पुण्यामध्ये 3-4 ग्राउंड झाले सोडले तर असं ग्राउंडमध्ये टेनिसची टुर्नामेंट होतच नाही आणि ही टुर्नामेंट दरवर्षी होती खूप चांगली टुर्नामेंट आयोजन करतात आयोजकांचे धन्यवाद आम्हाला चान्स दिला आणि आम्ही चांगला परफॉर्मन्स केला अजून पुढची मॅच जिंकायची महेश लेदर बॉलचं क्रिकेट खेळता टेनिस बॉलचं क्रिकेट खेळता रबर बॉलचं क्रिकेट खेळता विभागासाठी क्रिकेट खेळता प्रोफेशनल लेवलचं खेळता हे खडक वाजता विधानसभेसाठीचं क्रिकेट हे कसं वाटलं मतदारसंघाचं जे आयोजन केलेलं आहे खूप चांगलं आहे कारण की आमच्या भागामध्ये जर खडकवासला प्रीमियर लीग पण होती त्याच्यात आमचे सगळे प्लेयर 15 जण खेळतोय आज एक धन्यवाद खूप छान आपणही एवढी चांगली बॅटिंग एवढी चांगली बॉलिंग केलीत आम्हालाही खुश केलं असंच यानंतरच्या मॅच साठी देखील करा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा क्रिकेट रसिका हो चला संघ मालकांना विनंती या ठिकाणी यायचं आपला सन्मान केला जातोय या सावंत साहेब सकाळच्या सत्रात गोलंदाजी महेंद्र सावंत साहेब सकाळच्या सत्रात गोलंदाजीसाठी देखील पाहायला मिळाले होते आणि क्रिकेट प्रेमी आहेत तुमच्या संघाला देखील आमच्या नवोदित खेळाडूंचा संच आहे परंतु या स्पर्धेचा कीर्तिमान तुम्ही बनवलेला 102 हायएस्ट तुमच्या संघाच्या नावावर आहे त्यामुळे खूप चांगले खेळलात पुढच्या मॅचेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मॅच सुरू होते आणि तसा पुन्हा एकदा आवाज असेल खेड तालुक्यातील एक युवा उत्तमजी सरांचा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना देखील आपण पाहतो एका बाजूला संकल्प प्रतिष्ठान मंचर तालुका आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघ आपल्याला मैदानती पाहायला मिळाला आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री काटे स्पोर्ट फाउंडेशन चिंचवड विधानसभा ही मॅच देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहे बॅडल खडलक महेंद्र सावंत यांनी संपूर्ण टीम खूप चांगल्या प्रकारे आजचा दिवस त्यांनी देखील गाजवला या स्पर्धेमध्ये एक नवा विक्रम त्या टीमने बनवला आणि तो संघ देखील आपल्या स्पर्धेच्या बाहेर पडतोय संघाचे संघामालक टीमचे टीम ओनर महेंद्र शेठ सावंत बाळू शेठ वाडेकर समीर शेठ सातकर अश्विन कुमार भंडलकर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून आभार मॅच होईल सुरू पहिले षटक घेऊन राजेश सोरटे इथे आपण पाहिलं तर पहिला चेंडू आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त अवांतर येईल व्हाइट बॉलच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाचं खातं मैदान उघडले गेले टीमचं अकाउंट देखील आपण पाहिलं तर मैदान ओपन होते पहिल्या क्रमांकाचे षटक करण्यासाठी गोलंदाज इथे आपल्याला मैदान पाहायला मिळतोय राजेश सोरटे फिरकीचा जादूगार फिरकीचा माहीम हिरा राजेश समोर विशाल